एकीकडे पेन्शनसाठी मारामारी करणारे सरकारबरोबर कायदेशीर तसेच रस्त्यावरची लढाई करणारे पेन्शनधारक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात आपली पेन्शन स्वइच्छेने स्वच्छ भारत अभियानासाठी अर्पण करून चंद्रकांत कुलकर्णी यांनी एक आगळा वेगळा आदर्श देशापुढे ठेवला आहे. लांब वाढलेली दाढी, भगवे समर्थांचे उपरणे अशा साधू वेशातील हे चंद्रकांत कुलकर्णी. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाशी संवाद साधताना मन की बात या कार्यक्रमात ज्या चंद्रकांत कुलकर्णींचा केवळ उल्लेख न करता मुक्तपणे कौतुक आणि गौरव केला, तेच हे पेन्शनचे पैसे स्वच्छ भारत अभियानाला देणारे चंद्रकांत कुलकर्णी. अत्यंत साध धार्मिक असं घरातील वातावरण. दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताला उद्देशून केलेल्या भाषणातून प्रेरणा घेऊन आपल्याला शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या पेन्शन मधील काही भाग स्वच्छ भारत अभियानाला देण्याचे ठरवले. सरकारकडून कुलकर्णी यांचे हे पैसे स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला. सातत्याने प्रधानमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून हे पैसे स्वीकारण्यासाठी आग्रह धरला. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सरकारने त्यांनी दिलेले हे दान स्वीकारले. नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक सच्चा माणूस असल्यामुळेच आपण हे दान देत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मोदीजींचं भाषण मी 15 ऑगस्टला ऐकलं आणि त्याच्यातनं मला कळलं की बघ, देशामध्ये लोकांच्याकडे टॉयलेटसुद्धा नाही आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये तिथं 73% लोकांच्याकडं टॉयलेट नाही. त्याच्यानंतर मी पुष्कळ वेळा टी व्हीवरती बघितलं की उत्तर प्रदेशमधल्या स्त्रियांवरती वारंवार अत्याचार होतात किंवा बलात्कार होतात. त्याचं कारण त्यांनी लिहिलं, त्याच्यात दिलेलं आहे की व हे संडास जे नसल्यामुळे ते उघड्यावरती संडासला जातात आणि तिकडंच त्यांच्यावरती बलात्कारासारखे वाईट प्रकार होतात. हे मला जरासं खूप डासलं ते मनाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हा विचार केला की दुसरं, उत्तर प्रदेशात मोदीजींचा जो काशी वाराणसी क्षेत्र येतं त्याच्यामुळं त्या क्षेत्रामध्ये उत्तर प्रदेशातच येतं आणि काशी वाराणसी हे भगवान शंकरांची ती जी नगरी आहे, असं दोन्ही मिळून मी ठरवलं की नाही, आपण काशी वाराणसी क्षेत्रासाठी महिलांसाठी हे संन्यास शौचालय बांधण्यासाठी आपण त्यांना ही पैशाची मदत करावी असं मला वाटलं. आणि मोदीजींसारखे म्हणजे त्यांचा मी अभ्यास केला थोडाफार किंवा त्यांचं मी सगळं वाचलं की बाबा खरोखरी सच्चा माणूस आहे, सच्चा इमानदार आहे आणि खरोखरीच आम्ही जे आम्हाला मला जे अपेक्षित आहे किंवा लोकांना अपेक्षित आहे की खरोखरीच एक चांगले पंतप्रधान, ते त्यांना मी नेहमी म्हणजे माझ्या लेटरमध्ये सुद्धा मी त्यांचा उल्लेख केलेला आहे. मी काल त्यांच्याशी बोलू शकलो नाही. ते खरोखरीच देशाचे पंतप्रधान नसून देशाचे पहिले सेवक आहेत. पंतप्रधानांनी कुलकर्णी यांच्या नातवाशी देखील गप्पा मारल्या. ते नक्की मोदींशी काय बोलले ते जाणून घेऊया छोट्या आधीकडून. ते म्हणाले की तू आजोबांची मदत करतोस का? मग त्याच्यावर मी उत्तर दिलं की चुकून की मी नाही करत. तर त्यांनी माझा कान पकडला आणि म्हटले की या पुढून त्यांना मदत कर. आणि तुला पंतप्रधानांनी चॉकलेट पण दिलं वाटतं काय? कुठले चॉकलेट होतं? आणि तू तिथंच खाल्लं की घरी काय? मी जेव्हा तिकडचा ते प्रोग्राम बघत होतो तेव्हा मी खाल्लं. त्यांनी मी जात होतो तेव्हा बोलवून मग ते चॉकलेट दिलं. ते चॉकलेटचं नाव होतं एकलेस. या सगळ्या वाटचालीत परिवार मात्र कुलकर्णी यांच्या खटाटोपापासून अनभिज्ञ होता. या संदर्भात परिवाराची नेमकी भूमिका जाणून घेतली आमचा प्रतिनिधी दीपक पाठक याने. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या चंद्रकांत कुलकर्णी यांचं मन की बात या कार्यक्रमामध्ये जे कौतुक केलं त्या चंद्रकांत कुलकर्णींचे चिरंजीव आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल? तुमचे वडील तुमच्या परिवाराला न कळत दान करत होते देशासाठी, जेव्हा ज्यावेळेस तुम्हाला कळालं त्यावेळेस तुमचा काय भाव? नाही, मुळातच माझे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी बऱ्याचशा समाजकार्यांमध्ये ऑलरेडी भरपूर मदत केलेली आहे आणि त्या प्रकारे ते मदत करत होते. पण ह्या अभियानात त्यांनी सहभाग घेतलेला होता हे आम्हाला माहिती नव्हतं. आणि जेव्हा पंतप्रधान मोदीजींचा आम्हाला घरून त्यांच्या PM ऑफिसमधनं पत्र आलं तेव्हा पहिला आश्चर्याचा धक्का बसला आणि आम्हाला सगळ्यांना कळून अतिशय आनंद झाला. ते महत्त्वाचं
महत्त्वाचं कारण न सांगण्याचं हे होतं की त्यांचा पत्रव्यवहारामधनं त्यांची जी मदत होती ती म्हणजे स्वीकारली जात नव्हती. त्याचं कारण हे होतं की त्यांच्या पेन्शनमधनं ही निधी कशी घ्यायची हा प्रश्न सरकारसमोर होता आणि त्यांनी पूर्ण हे करून वडिलांबरोबर संभाषण करून त्यांनी हे ठरवलं की हा निधी आपण आता घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी 52 चेक जे आहेत ते पोस्ट डेटेड स्वीकारलेले आहेत आणि त्याच्यामधनं 2,60,000 निधी 2019 सालापर्यंत देण्याचं मंजूर झालेलं आहे. एकंदरीत घरच्यांच्या काय रिॲक्शन्स होत्या ज्यावेळेस तिकडून फोन आला की तुम्हाला मोदींना भेटायचं आहे, त्यावेळेस घरच्यांच्या काय रिॲक्शन्स होत्या? घरच्यांच्या रिॲक्शन्स असे होत्या की माझ्यासकटच, म्हणजे अतिशय आश्चर्याचा आनंदाचा धक्का होता. मुळात आम्हाला हे खरंच वाटत नव्हतं की मोदीजींनी आम्हाला बोलवलेलं आहे आणि मोदी जी आम्हाला भेटणार आहेत हे, म्हणजे ही कल्पनाच आमच्यासाठी अकल्पनीय होती. पण आणि जेव्हा आम्ही अगदी मोदीजींच्या समोर उभे राहिलो तेव्हासुद्धा आम्हाला असं वाटलं की खरंच आपण मोदीजींच्या समोर आहोत का हा कुठला पुतळा आपल्यासमोर आणून उभा केलेला आहे. तर अतिशय आश्चर्याचा धक्का होता आणि खूप आनंद झाला की ऋषितुल्य आणि अशा तेजपुंज माणसाला भेटून आणि त्यांचं कार्य आपण टी व्हीवर आणि बातम्यांद्वारे ऐकत असतो पण अशा महान व्यक्तीला समोरासमोर भेटण्याचं अहोभाग्य आम्हाला मिळालं त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे स्वच्छ भारत अभियानाची जी हाक दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या परीने सर्वजण सहभाग नोंदवतात. चंद्रकांत कुलकर्णी यांनी देखील आपल्याला जे पेन्शन मिळत होती त्या पेन्शनमधला काही भाग स्वच्छ भारत अभियानासाठी देण्याचं ठरवलं आणि त्याच्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक देखील केलेलं आहे. त्याबद्दल त्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं आहे. याचप्रमाणे इतरसुद्धा देशातल्या नागरिकांनी या स्वच्छ भारत अभियानामध्ये आपल्या परीने सहभाग नोंदवा, आपल्या परीने जशी मदत करता यावी अशा प्रकारे करावी अशा प्रकारे त्यांच्या परिवाराकडून देखील सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन सौरभ बुचकेसह दीपक पाठक, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.